पालिका स्कूलों की नर्सरी कक्षा का नूतनीकरण का काम बेहद आकर्षक है, जो निजी स्कूलों की कथित भव्यता को भी मात दे रहा है। इस आशय का वक्तव्य भारत महेंद्र पाटिल द्वारा नगर पालिका के स्वर्गीय मोतीराम पाटिल उर्दूशाला क्रमांक 1 की नर्सरी कक्षा को भेंट देने पहुंचे सांसद संजय देशमुख ने व्यक्त किया है। साथ ही उन्होंने नगर पालिका शताब्दी महोत्सव में अपनी अनुपस्थिति पर भी विनम्रता के साथ खेद व्यक्त किया है। पेश है जुबैर खान की यह खास रिपोर्ट। यवतमाल वाशिम लोकसभा निर्वाचन क्षेत्र के सांसद संजय देशमुख ने सोमवार को पालिका के स्वर्गीय मोतीराम जी पाटिल उर्दू शाला क्रमांक 1 में भारत महेंद्र पाटिल द्वारा नूतनीकरण की गई नर्सरी कक्षा को भेंट दी। इस दौरान उन्होंने पालिका स्कूलों के उद्धार की इस पहल का स्वागत करते हुए पालिका मुख्याधिकारी माधुरी मड़ावी की अगुवाई में नगर पालिका स्कूलों के सुधार के लिए जारी कोशिशों और इन कोशिशों में योगदान देने वाले दानदाताओं और पालिका के शिक्षकों की प्रशंसा की है। या ठिकाणी पडावी मॅडमनी या ठिकाणी जे 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ज्या कार्यक्रमाची सविस्तर अशी माहिती या ठिकाणी सांगितली, मी त्यांचं आणि त्यांच्या सर्व कर्मचारी बांधवांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगले उपक्रम या शहरामध्ये राबवण्याचा संकल्प त्यांनी केला आणि आमच्या शहरातील सर्व मंडळींनी सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे। विशेष आनंदाची गोष्ट या ठिकाणी कैलासवासी मोतीरामजी पाटील महेंद्रे यांनी आपल्या या नगरीचं नगराध्यक्षपद भूषवलं। त्यांच्या नातूंनी या ठिकाणी एक वर्गखोली अतिशय सुंदर विद्या त्या ठिकाणी कलरिंग करून वगैरे सर्व सुविधा उपलब्ध करून त्या ठिकाणी दिली, त्याबद्दल भारत पाटलांचं सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून आमचे आता म्हणजे की गुरुवार सुद्धा एक शाळा या ठिकाणी खुली येणार आहे। असे अनेक दानशूर लोक ज्यांना असं वाटतं की आपल्या तिकडचं जे शिक्षण क्षेत्र आहे ते चांगलं असलं पाहिजे आणि विशेष करून गोरगरीब सामान्य माणसाच्या गरिबाच्या मुलांना एक चांगली सुविधा मिळाली पाहिजे असा जो मानस मडावी मॅडमचा आहे त्यामध्ये आमच्या सर्व गावकरी मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलेलं आहे। नगरपालिका मुख्याधिकारी माधुरी मड़ावी के संघर्ष और उनकी कार्य तत्परता की तारीफ करते हुए सांसद संजय देशमुख ने टैक्स के विषय पर अपनी बात रखते हुए आम लोगों की आर्थिक समस्याओं को ध्यान में रखकर टैक्स वसूली प्रक्रिया में सहूलत का रास्ता अपनाने का भी सुझाव इस वक्त दिया। मड़ावी मैडम या गरिबीतून संघर्षातून आपला शिक्षण घेऊन त्या सीईओ झालेल्या आहेत, त्याच्यामुळे गरिबी काय असते हे त्यांची जाणीव त्यांना आहे आणि त्याच उद्देशानं त्यांना असं वाटतंय की मी ज्या संघर्षातून गेली ते आमच्या गरीब सामान्याच्या मुलांना सुद्धा चांगली सुविधा मिळाली पाहिजे। मी माझ्या खासदार निधीतून मडावी मॅडम या शाळेच्या दुरुस्तीसाठी किंवा शाळेच्या इतर कामासाठी जे काही माझी मदत लागेल ते मी संपूर्ण मदत या ठिकाणी देण्यास तयार आहे, काळजी करण्याचं कारण नाही। आणि मडावी मॅडमने सुद्धा तिकडे शहरामध्ये फक्त माझी त्यांना एकच विनंती आहे, या भागात या शहरामध्ये गरीब सामान्य लोक राहतात आणि टॅक्स जे आहे ते टॅक्स मोठ्या प्रमाणावर टॅक्सची जास्त रचना झाली तर ते गरिबांना सर्वसामान्य लोकांना एक त्यांना असं वाटते की बाबा हे जास्त टॅक्स भरायला, कारण मोजमजुरी आहे तर काही उद्योग नाही काही नाही त्याच्यामुळं असं लोकांना वाटते। तेच एक आपला थोडासा त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊन एखादी मीटिंग आयोजित करून ती सुद्धा त्याच्यात लक्ष देऊ आपण त्याच्यात कसा दिलासा काढता येईल ते करू। मडावी मॅडमचं बाकी सर्व लोक खुश आहेत, अतिशय चांगलं काम त्यांचं आहे आणि आपल्याला शेवटी दुरुस्त करायसाठी काही लोक तरी नाराज होत असले तरी शेवटी विकास झाला पाहिजे, चांगले कामं झाले पाहिजे, चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजे, त्याच्यामुळं काळजी करू नका। मडावी मॅडम आम्ही संपूर्ण सहकार्य या विभागाचा खासदार या नात्याने संपूर्ण सहकार्य या ठिकाणी आपल्या या शताब्दी वर्षामध्ये करणारच आहे, त्याच्यापुढे सुद्धा नगरपालिकेच्या। बीते रविवार को संपन्न हुए नगर पालिका शताब्दी महोत्सव में अपनी अनुपस्थिति पर विनम्रता के साथ खेद जताते हुए संजय देशमुख ने बताया कि वे व्यक्तिगत कारणों से नगर पालिका शताब्दी महोत्सव में शामिल नहीं हो सके, इस बात का उन्हें दुख है। ये प्राइवेट शाळेला लाजवेल अशी शाळा या ठिकाणी मालवाडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे, म्हणून खूप खूप आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि हे हा जो उपक्रम आहे हा याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, सातत्य टिकलं पाहिजे, या दृष्टिकोनातून सुद्धा आमचे सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी काम करतील यात काही मात्र शंका नाही। कोणीतरी आधार पाहिजे, कोणीतरी मार्गदर्शन करणारा व्यक्ती पाहिजे, सर्वांनाच इच्छा असते की आपण काम केलं पाहिजे, कारण शेवटी हे मुलं आपलीच मुलं आहे, आपल्याच भावबंधाची मुलं आहे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे ही सर्वसामान्य
जनतेची अपेक्षा असते आणि त्या जनतेच्या अपेक्षेला पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या शेवटी शिक्षण पाठवानी सुद्धा काम करावं एवढं सर्वांना मी विनंती करतो आणि खूप खूप शुभेच्छा या शताब्दीच्या या कार्यक्रमास मी या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक मान्यवर मंडळींचा त्या ठिकाणी सत्कार झाला आमच्या कबड्डी क्षेत्रातले असो किंवा इतर नामांकित क्षेत्रातले असो किंवा जे काही आजी माजी नगराध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार त्या ठिकाणी झाला. परंतु अतिशय सुंदर आणि चांगल्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो नाही. एक वैयक्तिक कारणामुळं मी त्या दुसऱ्या कार्यक्रमाला गेलो. परंतु तरी सुद्धा आता याच्या पुढील कोणते कार्यक्रम असतील त्याला भरघोस असं सहकार्य माझं या ठिकाणी राहील एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांना या शताब्दी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. सर आता आपण बोललं की शताब्दी वर्ष झालेलं आहे नगरपालिकेला तर आपण मुख्यमंत्र्यांनाही त्याबद्दल लेटर लिहून त्यांच्याशी संपर्क करणार आहे त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना मी आता उद्या परवाच्या दिवशी मुंबईला जाणार आहे. त्यावेळेस ही शताब्दी वर्ष अतिशय चांगलं या ठिकाणी सिंहनी केलेलं आहे ते सुद्धा त्यांच्या कानावर टाकणार आहे आणि त्यांना या शताब्दी वर्षामध्ये आमच्या तिकडे शहराला अजून काय देता येईल काय फंड देता येईल काय एक वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि विकासाच्या मुद्द्यावर 100 वर्ष झाल्यामुळं त्या दिग्रसला विशेष असा निधी उपलब्ध करून द्यावा असं सुद्धा पत्र मी त्या ठिकाणी देणार आहे. गौरतलब है कि आजकल ज्यादातर नेताओं के सिरों पर घमंड और अहंकार का भूत सवार रहता है. कई लोग सत्ता की शक्ति के नशे में धुत रहते हैं. ऐसे में बड़े ओहदे पर विराजित होने के बाद भी अपने कर्तव्यों के प्रति सजग रहकर लोगों के दिलों में जगह बनाए रखना हर किसी के बस की बात नहीं होती. दिग्रस नगर पालिका के शताब्दी महोत्सव में अपनी अनुपस्थिति पर सांसद संजय देशमुख ने खेद जताकर दिग्रस शहर और जनता के प्रति अपनी नैतिक जिम्मेदारी के निर्वहन का जो परिचय दिया है ये बात उनके व्यक्तित्व के बड़प्पन और उनकी विनम्रता को दर्शाती है. NBCN न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट.